शेतकरी मित्रांनो नमस्कार. होय, आम्ही शेतकरी समूहाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत होय आम्ही शेतकरी समूहाचे सदस्य आणि आमचे मित्र प्रीतम नलवडे आहेत की जे सध्या ट्रॅक्टर क्षेत्रात काम करतात. ते स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत. आणि शेतकऱ्यांसाठी आज एक आपण नवीन मुद्दा घेऊन आलो आहे. प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या दारात जशी आधी बैलजोडी हवी होती तसं आता प्रत्येकाला स्वतःच्या दारात ट्रॅक्टर हवा आहे. पण ट्रॅक्टर घेताना शेतकऱ्यांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, ट्रॅक्टर घेताना कोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे, आज एका इंजिनियरच्या तोंडावरून आपण ऐकणार आहोत. ते स्वतः शेतकरी आहेत आणि थोडं नॉलेजही आहे त्या बाबतीतलं. तर आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नेमकं म्हणजे ट्रॅक्टर घेताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. प्रीतमराव नमस्कार. नमस्कार. मला एक गोष्ट सांगा की ट्रॅक्टरची नेमकी शेतकऱ्याला आताच्या आपल्या महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला मराठी शेतकऱ्याला गरज काय आहे आणि त्याने ट्रॅक्टर का घेतला पाहिजे. खूप चांगला मुद्दा आहे की ट्रॅक्टर हा खरं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की आपला ट्रॅक्टर असावा स्वतःचा किंवा आपण ट्रॅक्टर घेतला पाहिजे. त्याच्यामुळे शेतीच्या कामांमध्ये मदत होते, व्यावसायिक दृष्टीने त्याचा खूप फायदा होतो, खूप कामं सोपी होतात. अगदी म्हणजे बी रावण्यापासून ते कापून बाजारात विक्री होईपर्यंत ट्रॅक्टर आपल्याला मदत करतो. ट्रॅक्टरमुळेच खरं शेतीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती झाली असं म्हणायला हरकत नाही. तर या ट्रॅक्टरविषयी खूप कमी तांत्रिक माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आतापर्यंत. सो शेतकऱ्यांना जर टेक्निकली स्ट्रॉंग करू शकलो आपण आपल्या या माध्यमातून ट्रॅक्टरविषयी खास करून, तर खूप त्याचा फायदा त्यांना होईल कदाचित. कारण की बरेच शेतकरी प्रयत्न करतात ट्रॅक्टर घ्यायचा किंवा शेतकऱ्यांना अजून हेच कळत नाही की माझ्या शेतीच्या दृष्टीने माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने मी ट्रॅक्टर घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे. बरं, घेतला पाहिजे तर तो कुठला, खूप सारे प्रश्न आहेत. कसा ट्रॅक्टर निवडला पाहिजे याविषयीच आज आपण हा व्हिडिओ बनवतो आहे किंवा या माध्यमातून आपण तुमच्यासमोर ही माहिती घेऊन येतो आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो आपण कदाचित 2-3-4 पार्ट्समध्ये करणार आहोत. नवीन शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी किंवा जे सेकंड हँड ट्रॅक्टर घेत आहेत त्यांच्यासाठी किंवा नवीन ट्रॅक्टर खरेदी करत आहेत त्यांच्यासाठी ट्रॅक्टरचं रुटीन मेंटेनन्स त्याच्यासाठी आणि एखादा जी तांत्रिक बाजू आहे त्याच्या मागची पूर्ण ही विस्तृत स्वरूपात या व्हिडिओच्या सिरीजमधून आपण घेऊन येतो. ट्रॅक्टरची सिरीज आपण तयार करतोय. आता प्रीतमजी अशी माहिती द्या की नेमक्या ट्रॅक्टर घेताना एखाद्या शेतकऱ्याला नेमक्या कोणत्या गोष्टींची सुरुवातीला माहिती पाहिजे ट्रॅक्टर घ्यायच्या आधी. अशा काही गोष्टी आहेत, काही पिन पॉइंट आहेत की ते शेतकऱ्याला माहीतच पाहिजेत. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ट्रॅक्टर बद्दल? खूप अशा गोष्टी आहेत की ज्या शेतकऱ्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्या आता सध्या माहिती आहेत किंवा नाहीत. काही लोक अनुभवातून बऱ्याचशा गोष्टी त्याची माहिती घेऊन काम करतायत. आता मुळात एक गोष्ट समजून घेतलं पाहिजे की ट्रॅक्टर हे वाहन नाही आहे, ट्रॅक्टर ही एक मशीन आहे आणि त्याला एक ऑपरेटर असतो जो ते ट्रॅक्टर चालवून त्याच्याबरोबर त्याच्या मदतीने काम करून घेतो. सो मशीन ज्यावेळेस आपण घेतो आणि तिचा वापर करतो आपल्या शेतामध्ये तर काही महत्त्वाच्या गोष्टी असतात की ज्यावेळेस आपण मशीन ऑपरेट करतो त्यावेळेस तिच्यासाठी लागणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे, जी आपण सुरुवातीला पैसे त्याच्यामध्ये टाकतो, ते त्याच्यानंतर जो लेबर कॉस्ट जो असतो तो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो डाऊन टाईम आणि जे इतर कामं त्याच्यावरती अवलंबून होऊन जातात, त्याच्यामध्ये जर उद्या काही बिघाड झाला, सर्व्हिस नाही मिळाली व्यवस्थित आणि त्याच्यामुळे जे नुकसान होतं, सर ह्या गोष्टी आहेत की ह्याच्याबद्दल खूप या गोष्टींचा खूप परिणाम या सर्व शेतीच्या आणि शेती क्षेत्रातल्या या बारीक सारीक व्यवसायांवरती होतो. सो बारीक सारी गोष्टी खूप आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ट्रॅक्टरची क्षमता ठरवणं, आपल्या कामानुसार ट्रॅक्टर निवडणं, ट्रॅक्टरचे स्पेअर्स कसे असतात किंवा त्याची मेंटेनन्सची सर्व्हिस जी असते ती कशी घेतली जाते किंवा केली जाते, बरेचसे ट्रॅक्टर विक्रेत्याच्या कंपनीत त्या काय सर्व्हिसेस देतात किंवा काय स्कीम्स असतात त्यांच्या की ज्याच्यातून शेतकऱ्यांचा आपला फायदा होऊ शकतो, ह्या गोष्टी आहेत की जी माहिती आपण शेतकऱ्यांना देतोय आता. बरोबर. म्हणजे एखादी कोणती मशीन खरेदी करताना ज्या गोष्टी माहीत पाहिजेत त्याच गोष्टी आपल्याला ट्रॅक्टर खरेदी करताना सुद्धा माहीत असायला पाहिजे. प्रीतमजी, आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने अशी एक माहिती आम्हाला तुमच्याकडून हवी आहे की नेमका ट्रॅक्टर खरेदी करताना आता शेतकऱ्याला बऱ्याच अडचणी येतात. बरोबर. तर नेमका शेतकऱ्याला कुठल्या अडचणीला सामोरं जावं लागतं ट्रॅक्टर खरेदी करताना? ओके. ट्रॅक्टर खरेदी करताना तर भरपूर अडचणी आहेत, भरपूर अडचणी येतात. पण ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर सुद्धा खूप अडचणींना शेतकरी आपले सामोरे जातात. जेवढा माझा अनुभव आहे किंवा तुमचा अनुभव आहे त्याच्यातून मी तुम्हाला सांगू शकतो की ट्रॅक्टर खरेदी करताना बजेट उभं करणं हा एक सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की बऱ्याचदा शेतकऱ्यांना 8-10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकते ही उभी करणं बऱ्याचदा एक त्रासदायक ठरतं. आणि ती उभी करून जरी कर्ज काढून आपण ट्रॅक्टर घेतला आणि काही चूक झाली आपल्याकडनं, समजा आपला ट्रॅक्टर निवडताना चूक झाली, HP ठरवताना चूक झाली किंवा आपलं जे काम आहे त्या दृष्टीने जर आपण ट्रॅक्टर नाही निवडू शकलो पहिल्यांदा ट्रॅक्टर खरेदी करताना, तर याचा असा परिणाम आपल्याला जाणवतो की त्या घेतलेल्या मशीनचं प्रॉपर युटिलायझेशन आपण नाही करू शकत, तो ट्रॅक्टर आपल्याला व्यवस्थित वापरता येत नाही. त्याच्यानंतर ते तो जो ट्रॅक्टर काम करतो ते त्या दर्जाचं करू शकत नाही, ती क्वालिटी कामाची आपल्याला मिळत नाही. त्याच्यानंतर जो व्यावसायिक दृष्टिकोन आपण ठेवून तो ट्रॅक्टर घेतला आहे की बरेच लोक अगदी म्हणजे सिव्हिल कन्स्ट्रक्शन करणारे लोक ब्रेकरसाठी ट्रॅक्टर घेतात कॉम्प्रेसर चालवायला, भरपूर व्यवसायांसाठी ट्रॅक्टर हे खूप मोठं ॲप्लिकेशन आहे. सो त्या दृष्टीने जर ते आपण
आपण नाही व्यवस्थित वापरू शकलो तर तिथं आपलं नुकसान होतं. त्याच्याबरोबर त्याची जी क्षमता आहे, जर जो एच पीचा आपण ट्रॅक्टर घेतला आहे त्या हिशोबाने त्याला काम नाही मिळालं तरी सुद्धा तिथं आपलं नुकसान होतं. ही पण गोष्ट फार महत्त्वाची. आणि त्याच्याबरोबर जर ट्रॅक्टर आपला डाऊन टाईममध्ये गेला, म्हणजे जर बंद राहिला किंवा उभा राहिला, त्याला काम नाही मिळालं किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे मेंटेनन्समुळे जर तो बंद राहिला, तिथं तर सर्वात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं. किंवा तुम्ही कल्पना करू शकता, जर ऊसाचे कारखाने आपले चालू होत आता आणि टोळ्यांना ट्रॅक्टर असतात, जर ट्रॅक्टरची एक खेप जर चुकली काही तांत्रिक अडचणीमुळं तर आठ कोयते बसून राहतात त्या ट्रॅक्टर मालकाचं, कारखान्याचं, त्या टोळीचं किती नुकसान होऊ शकतं तुम्ही कल्पना करू शकता. सो ते खूप मोठं ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, त्याच्यावरती आपण नक्कीच बोलणार होता त्याच्यापुढे. बरोबर. आता अडचणी कोथल्या कुठल्या येतात याबाबत आपण माहिती घेतली. बरोबर. आता अशी एक शेतकरी बंधूंना आपल्या माहिती द्या, नेमकं ट्रॅक्टरची निवड कशी केली पाहिजे, ट्रॅक्टरची निवड कशी करावी आणि शेतकऱ्यांनी कुठल्या बाबींचा ट्रॅक्टर घेताना मग विचार केला पाहिजे. बर, तर ट्रॅक्टर निवडताना आधी आपण ट्रॅक्टर ही मशीन कशी आहे आणि तिचे प्रकार काय आहेत याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. ट्रॅक्टरचे आपण वर्गीकरण जे आहे ते दोन तीन मुद्द्यांवर करू शकतो. त्याच्यामध्ये एच पीवरनं आपण ट्रॅक्टरचे म्हणजे वर्गीकरण करू शकतो. त्याच्यानंतर त्याची साईज याच्यावरनं ठरू शकतो. कामाचे प्रकार याच्यावरनुसारसुद्धा आपण ट्रॅक्टरचं वर्गीकरण करू शकतो. तर बेसिकली साईजनुसार विचार केलं तर आपण एक प्रकार पाडू शकतो की पॉवर टिलर्स, जे खूप स्मॉल साईजमध्ये असतात, छोट्या आकाराचे असतात, छोटी ताकद असते छोट्या कामासाठी, किंवा आंतर मशागती ज्या इंटर कल्टिवेशन जे म्हणतो आपण त्या कामासाठी ते ट्रॅक्टर जास्त वापरले जातात. त्याच्यानंतरची जी साईज आहे ती मिनी साईज आपण म्हणू शकतो. मिनी साईज म्हणजे एच पीच्या हिशोबाने विचार केला तर पॉवर टिलर्सला आपण 15 HP कमीचे आपण टाकू शकतो. आणि मिनी साईज जो 2 नंबरचा आपला ट्रॅक्टर आहे तो आपण साधारण 30 HPच्या आतले, 15 HPपासून 30 HPपर्यंत ट्रॅक्टर आपण मिनी साईजमध्ये टाकू शकतो. आता त्याच्या पुढचा तिसरा जर प्रकार आपण विचार केला तर तो मिडियम साईज ट्रॅक्टर म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये युटिलिटी ट्रॅक्टर सगळे येतात, ते त्यांना आपण साधारण 30 HP ते 55 HPपर्यंत आपण त्यांचा कॅटेगरायझेशन करू शकतो. आणि त्याच्यापेक्षा जे मोठे ट्रॅक्टर्स असतात ते आपण चौथ्या कॅटेगरीमध्ये टाकू शकतो, ते लार्ज साईज किंवा लार्ज स्केल ट्रॅक्टर्स आपण त्यांना म्हणू शकतो. सो हे चार प्रकार बेसिकली आहेत. आणि या एच पीनुसार किंवा साईजनुसार त्याचे आणखी काही प्रकार आहेत, प्रत्येकाचे ॲप्लिकेशननुसार सुद्धा आपण वर्गीकरण ट्रॅक्टरचं करू शकतो. तर ट्रॅक्टरचं नेमकी निवड कशी करावी या बाबतीत आता प्रीतमजींनी माहिती दिली. ट्रॅक्टर घेताना म्हणजे आता आपण समजा एखाद्या शेतकऱ्याला जर ट्रॅक्टर घ्यायचा आहे, एखादा त्यानं ठरवलं ट्रॅक्टर घ्यायचा, तर प्राथमिक त्याची तयारी काय असली पाहिजे, शेतकऱ्यांनी कुठली तयारी केली पाहिजे ट्रॅक्टर घेताना असं तुम्हाला वाटतं? आता ट्रॅक्टर घेणं हा प्रत्येकाची इच्छा आहे. प्रत्येक शेतकरी विचार करतो की ट्रॅक्टर घेतलाच पाहिजे, माझा वैयक्तिक ट्रॅक्टर असावा. पण शेतकरी मित्रांनो, भावनिक न होता जरा तांत्रिक बाजू या गोष्टीची जर आपण समजून घेतलो तर लक्षात येईल की जितका ट्रॅक्टर घरात असणं महत्त्वाचं आहे, कामाला मदत होते, त्याच्यामुळं धन्यधान्य पिकतं किंवा खूप कामं सोपी होतात, तितकेच शेतकरी त्या ट्रॅक्टरमुळं अडचणीसुद्धा येतात. म्हणजे बऱ्याचदा बँकांच्या नोटीस येतात, कर्जाचे हप्ते व्यवस्थित फिटत नाहीत, किंवा अगदी ट्रॅक्टरला जप्ती येऊ शकते, किंवा त्या ट्रॅक्टरवरती ट्रॅक्टर उडून नेले जातात तुमच्या पण जे कोणी तुमचे इकॉनॉमिक जे तुमचे सपोर्टर असतील त्यांच्याकडून. सो अशासुद्धा अडचणी येतात. आणि ह्या अडचणी माझ्या तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर येऊ नये हीच एक माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्या हिशोबाने मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की आपली जी शेती आहे, आपलं जे काम आहे, आपला जो व्यवसाय आहे, मग तो कोणी असेल, शेतकऱ्याकडे हजारो व्यवसाय असतात, दुग्ध व्यवसाय असतो, कुणाची पोल्ट्री असते, कुणाचा ऊस असतो, कुणाचं फळबाग असतात, आपल्या कामानुसार आपण ट्रॅक्टर आपल्याला हवा की नाही हे ठरवलं पाहिजे. मग ह्याच्यामध्ये असं काय प्रमाण आहे की ज्याच्यावरून आपण ठरवू शकतो की माझं एवढं आहे, माझा जर पसारा इतका आहे तर मी त्या हिशोबाने ट्रॅक्टर घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे, किंवा तो कसा घेतला पाहिजे. तर याच्यासाठी एक छोटं मी एक माझ्या अनुभवातून एक प्रमाण सांगतो की तुम्ही जो ट्रॅक्टर घेताय तर तुमच्याकडे एक कॅल्क्युलेशन असं पाहिजे की तो किती तास वर्षाचे चालेल. म्हणजे तुम्ही एक ट्रॅक्टर घेताय तो किती HPचा घेताय त्याच्या आधी जर तुम्हाला तो किती तास चालेल हे जर तुम्हाला माहिती असेल, तुमच्या कामाचं प्रमाण तुम्हाला माहीत असेल, तर तुम्ही तेवढे पैसे त्याच्यावरती टाकू शकता, तेवढा खर्च तिथं जाऊन करू शकता. मग याच्यामध्ये आपण प्रकार कसे पाडू शकतो की जे शेतकरी मिनी साईज ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत आहेत त्यांची इन्व्हेस्टमेंट साधारण 7-8 लाखापर्यंत किंवा एक साधारण 5-6 लाखापर्यंत असू शकते. अटॅचमेंटचा विचार केला तर 6-7 लाखापर्यंत. सो अशा व्यक्तीने एक विचार केला पाहिजे की तो माझा ट्रॅक्टर मी वैयक्तिक कामासाठी वापरत असेल तर कमीत कमी वर्षाचे 200 ते 250 तास चाललाच पाहिजे. आणि जर मी व्यावसायिक म्हणजे भाड्याने देणे किंवा इतर शेतकऱ्यांची कामं करणं या हिशोबाने जर मी घेतोय तर तो कमीत कमी वर्षाचे 350 ते 400 तास चाललाच पाहिजे. त्याच्यानंतर जे मोठ्या साईजचे म्हणजे मीडियम साईजचे ट्रॅक्टर, युटिलिटी ट्रॅक्टर जे घेण्याचा विचार करतायत अगदी 55-60 HPचे, त्या शेतकऱ्यांनी एक गोष्ट नक्की मनात म्हणजे तयार केली पाहिजे की जर मी इतके पैसे म्हणजे 8-10 लाख रुपये 12 लाख रुपये टाकून जो ट्रॅक्टर घेतोय तर तो ट्रॅक्टर प्रायव्हेट लेवलला म्हणजे वैयक्तिक कामासाठी कमीत कमी 400 तास चालला पाहिजे आणि व्यावसायिक स्वरूपात तो 400 पेक्षा जास्त तास चालला पाहिजे. तो किती चालेल मग? या स्वरूपात जर तुमचं काम असेल
तरच तुम्ही तितके पैसे टाकून तो ट्रॅक्टर घेतला पाहिजे. कारण की ट्रॅक्टर घेणं खूप सोपं आहे कदाचित, पण ट्रॅक्टर सांभाळणं आणि त्याची रनिंग कॉस्ट जी आहे पुढची, ते हँडल करणं खूप मुश्किल आहे. आणि तिथं शेतकरी आपले कमजोर पडतात आणि अडचणीत येतात. ट्रॅक्टर हा हत्ती पाळल्यासारखा असं एक मन शेतकरी लोक नेहमी वापरतात. सो तो मुद्दा नक्कीच खरा आहे. त्याच्यासाठी बारकाव्याने आपण जर अभ्यास केला तर खूप फायदा होऊ शकतो आपल्या शेतकऱ्यांचा. आता आपण ट्रॅक्टरची घेताना काही तयारी करावी, कोणत्या गोष्टी बघावी ह्या पहिला. पण काही गोष्टी अशा आहेत की समजा मग अशी आपण बोलताना चर्चा केली की टेस्ट रिपोर्ट ही एक गोष्ट आहे ट्रॅक्टर खरेदी करताना, तर नेमकं टेस्ट रिपोर्ट म्हणजे काय संकल्पना आहे त्याबाबत थोडीशी माहिती द्या शेतकऱ्यांना. आता कसं आहे की आपले जे भारत सरकार आहे त्यांचे जे कृषी विभाग किंवा इतर जे तांत्रिक विभाग आहेत जे काम करतात शेतीसाठी, शेती क्षेत्रासाठी, त्यांची एक संस्था आहे जिचं नाव आहे सेंट्रल फार्मिंग मशिनरीज ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूट बिडवी, मध्य प्रदेश इथं ती संस्था आहे. ती तिथून प्रत्येक भारतामध्ये जे लॉन्च होणारे ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे काही टेस्ट केले जातात आणि त्या टेस्टचे जे रिपोर्ट्स असतात ते त्यांच्या वेबसाईटवरती ऑफिशियली अवेलेबल करून दिले जातात, जे शेतकरी केव्हाही कुठूनही पाहू शकतात. आणि दोन वेगवेगळ्या कंपनीचे जे ट्रॅक्टर्स आहेत ते तिथं तुम्ही कम्पेअर करू शकता. त्यांच्या दोघांचं तुम्ही जे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आहेत ते योग्य आहेत का, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला निवड करणं खूप सोपं होतं अशा पद्धतीच्या भाषेमध्ये ते सगळं उपलब्ध करून दिलेलं असतं. सो शेतकऱ्यांनी तिथं जाऊन ते तुम्ही पाहू शकता माहिती प्रत्येक ट्रॅक्टरची. ती जी लिंक आहे त्या इन्स्टिट्यूटची ती आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण लिंक देत आहोत या व्हिडिओच्या. तर आता मला पुढचा प्रश्न एक तुम्हाला विचारायचा आहे की हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा प्रश्न आहे, ट्रॅक्टर खरेदी करताना नेमकी कोणत्या टेक्निकल गोष्टींची शेतकऱ्यांनी माहिती घ्यावी. अशा काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या सगळ्याच गोष्टी शेतकऱ्यांना समजत नाहीत, पण त्या गोष्टींची माहिती केल्याशिवाय ट्रॅक्टर घेतला नसला पाहिजे. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत टेक्निकल गोष्टी, त्याबाबत थोडीशी माहिती. ओके, आता कसं आहे खूप मोठा विषय आहे हा. ट्रॅक्टरची जी टेक्निकल बाजू आहे याच्यामध्ये खूप काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला आता समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. सो कुठल्याही ब्रँड जवळ तुम्ही गेलात बाजारामध्ये ट्रॅक्टर घेण्यासाठी, तो सगळ्यात पहिले जो तो डीलर असतो किंवा जो त्यांचा प्रतिनिधी असतो तो तुमच्यासमोर ब्रोचर घेऊन येतो त्या ट्रॅक्टरचं. आणि त्याच्यामध्ये पहिला शब्द जो तुमच्यासमोर येतो तो म्हणजे फोर व्हील ड्राईव्ह किंवा टू व्हील ड्राईव्ह. आता शेतकरी मित्रांनो, हे जे मुद्दे मी सांगतोय तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ठरवायचं आहे की माझ्या कामानुसार, माझ्या क्षमतेनुसार किंवा माझ्या बजेटनुसार मी कुठला ट्रॅक्टर निवडायचा आहे. सगळ्या ट्रॅक्टर्समध्ये खूप वेगवेगळे फीचर्स असतात. प्रत्येक ट्रॅक्टरची कंपनी वेगवेगळे सेवा किंवा वेगवेगळ्या आधुनिक ज्या त्यांच्या अपग्रेडेशन्स असतात ते देत असतात. सो जे काम आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही ठरवा की माझी जमिनीचा मकदूर कसा आहे, जिथं ट्रॅक्टरला काम करायचं आहे तिथलं वातावरण कसं आहे, या हिशोबाने आपण ठरवायचं की तो टू व्हीलर ड्राईव्ह असला पाहिजे किंवा फोर व्हील ड्राईव्ह असला पाहिजे. याविषयी शेतकऱ्यांना माहिती असते बऱ्यापैकी. पहिला मुद्दा हा होता.